नमस्कार, आपल्या सर्वांचं भारतीय जनमतमध्ये मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विकास निधीतून किवळे मुकाईनगर या भागामध्ये एका प्लॉटचं भूमिपूजन झालं आहे आणि भूमिपूजन करणाऱ्या उद्घाटन सांगितलं गेलं की या ठिकाणी लायब्ररी म्हणजे वाचनालय होणार आहे आणि या ठिकाणी जी मंडळी रोज खेळते त्या जागेवरती आनंदानं बागडते ती सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि खरं तर हे सगळे सुशिक्षित शिकलेली माणसं आहेत ज्यांचं मस्तक घडलेलं आहे, आता त्यांना शरीर घडवण्याची इच्छा आहे. तर त्यांनी या ठिकाणी विरोध दर्शवला आहे. त्यांनी सांगितलं आहे आम्हाला इथे लायब्ररी नको, आम्हाला इथे खेळण्यासाठी ग्राउंडच ठेवावं आणि त्यांनी कडकडीत या ठिकाणी विरोध केला आहे. तुम्ही बघताय की या ठिकाणी आबालवृद्ध देखील आहेत, काका आहेत जे साधारण 60-70 वर्षाचे असतील, त्यानंतर तेही काका आहेत. असे अनेक वयस्कर मंडळी देखील या तरुणांबरोबर आहेत आणि त्यातीलच एक तरुण आहेत. आपण त्यांना विचारतोय की दादा नेमकं काय पाहिजे तुम्हाला. तसं पाहिलं तर आम्ही ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये कॉर्पोरेशनमार्फत खेळण्यासाठी कुठल्याही प्रकारचं क्रीडांगण उपलब्ध नाही आहे. सध्या एक्झोटिका म्हणून ज्या दोन सोसायटी आहेत, लिगसी फॉर्च्युन एक्झोटिका ए विंग आणि बी विंग, त्याच्यामध्ये एक मोकळी जागा आहे की जी कॉर्पोरेशनला हँडओव्हर केलेली आहे. त्या जागेवरती स्थानिक रहिवासी जेवढे आहेत किंवा आजूबाजूच्या 7-8 सोसायटीमधील लोकसुद्धा या ठिकाणी व्हॉलीबॉल खेळण्यासाठी येतात की जेणेकरून प्रत्येकाला या ठिकाणी व्यायाम होईल अशा प्रत्येकाचा उद्देश असतो. सगळेजण मॅक्झिमम लोक या ठिकाणची आय टी क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत. सगळ्यांना मानसिक त्रास हा खूप असतो काम करताना आणि विरंगुळा म्हणून ही लोक या ठिकाणी व्हॉलीबॉल खेळतात. एकमेकांविरुद्ध टीम तयार करून त्याच्यामध्ये ते खेळण्यामधून आनंद निवळतात मिळवतात की जेणेकरून मानसिक त्रास कमी होईल. आणि अशा ठिकाणी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून स्थानिक आमदार निधीतून या ठिकाणी वाचनालय आणि लायब्ररी चालू करावं असं काहीतरी आज काल रात्री आम्हाला बोर्ड दिसला, म्हणून आम्ही त्याच्यावरती जागृत झालो की बाबा स्थानिक लोकांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता विश्वासात पण घेतलेलं नाहीये की बाबा या ठिकाणी आम्ही असं असं करणार आहोत. तुम्हा लोकांना ह्या ठिकाणी काय अपेक्षित आहे हे तसं पाहिलं तर विचारणं गरजेचं होतं, परंतु फक्त आमदार निधीतून पैसा खर्च करायचा म्हणून उद्घाटन करायचे आणि स्थानिक लोकांना आजूबाजूच्या लोकांना नक्की काय हवं आहे याचा विचार न करता काहीतरी आपल्या स्वतःच्या मनाप्रमाणे नियोजन करायचं की इथं वाचनालय करा, पण वाचनालय करत असताना वाचनालयाची किती गरज आहे याचा सुद्धा विचार केला पाहिजे. वाचनालयाबरोबर या इथं खेळायला जर क्रीडांगण नसेल तर ह्या लोकांचं जर त्यांनी स्वतः पाहिलं सकाळी की ग्राउंड किती स्वच्छ आहे, आज आमच्या सगळ्या सोसायटीतल्या लोकांनीच ते ग्राउंड स्वच्छ केलेलं आहे आणि रोज तिथं खेळत. स्वतःच्या मनाप्रमाणे नियोजन करायचं की इथं वाचनालय करा, पण वाचनालय करत असताना वाचनालयाची किती गरज आहे याचा सुद्धा विचार केला पाहिजे. वाचनालयाबरोबर या इथं खेळायला जर क्रीडांगण नसेल तर ह्या लोकांचं जर त्यांनी स्वतः पाहिलं सकाळी की ग्राउंड किती स्वच्छ आहे, आज आमच्या सगळ्या सोसायटीतल्या लोकांनीच ते ग्राउंड स्वच्छ केलेलं आहे आणि रोज तिथं खेळत असतात. फक्त लॉकडाऊन पिरियडमध्ये मात्र कुणी खेळत नव्हतं, परंतु इतर वेळेला मात्र सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला सगळेजण आपल्या आपल्या खेळाच्या माध्यमातून स्वतःचा एक मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा ठिकाणी कॉर्पोरेशन जर स्थानिक आजूबाजूच्या बिल्डिंगमधल्या लोकांना जर विचारत नसेल की त्यांच्या शेजारच्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे आणि डायरेक्ट तिथं येऊन बोर्ड लावत असतील की या ठिकाणी वाचनालय होणार आहे, विरंगुळ केंद्र होणार आहे, बरं ते झाल्यानंतर त्याच्यावर नियंत्रण कोणाचं राहणार याच्याविषयी काही माहिती नाहीये. तुम्ही जे स्थानिक तुमचे नगरसेवक आहेत त्यांच्याशी चर्चा केली? नाही, आम्हाला ह्यावरती अजिबातच माहिती नव्हतं. काल बोर्ड लागल्यानंतर आम्ही कन्फ्यूज झालो. फक्त बोर्डवरती तुम्ही जर पाहताल तर त्या ठिकाणी तिथं लिहिलेलं आहे की कुठे गेलं, भीमाशंकर चौक लिहिलेलं होतं. हा देव का तिथं लिहिलं डीपी रोड लगत रावेत भीमाशंकर चौक येथे सार्वजनिक वाचनालय आणि 18 मीटर रोड डीपी. आता हा 18 मीटर रोड तर नाहीये, मग बोर्डवरती म्हणजे तिथं जर ऍड्रेस वेगळा आहे आणि उद्घाटन दुसऱ्या ठिकाणी करतात नक्की हे काय आहे हे पण आम्हाला समजलं पाहिजे. मोकळ्या जागेवर ताबा मारण्याचं, हा मोकळ्या जागेवर, हा तसंच असं दिसतं एकंदर की मोकळी जागा ताब्यात घ्यायची आणि पक्षीय स्वरूप त्याला द्यायचं हे योग्य नाहीये. लोकांच्या जनमत जिथलं आहे त्यांचा पण विचार केला पाहिजे आणि आमची सगळ्या रहिवाशांच्या दृष्टीने रहिवाशांकडून एकच मागणी आहे की या ठिकाणचं वाचनालय रद्द करून जे स्पोर्ट्ससाठी आम्ही खेळतोय व्हॉलीबॉलसाठी खेळतायत आजूबाजूची लोक येऊन या ठिकाणी खेळतायत सगळ्यांची रिक्वायरमेंट तीच आहे की आम्हाला इथं खेळण्यासाठी हे मोकळं मैदान राहिलं पाहिजे.
आम्ही याच्यावर स्वतःचा काही मालकी हक्क दाखवत नाहीये. एक मुखान सगळ्यांचा. एक 50 तरुण आणि आणखी वृद्ध माणसं देखील या ठिकाणी आहेत आणि त्या सर्वांनी या विकास कामाला किंवा या भूमिपूजनाला कडकडून विरोध केलेला आहे आणि त्यांना या ठिकाणी फक्त आणि फक्त ग्राउंडच हवंय. या ठिकाणी आपण थांबतोय. पाहत रहा भारतीय जनमत. आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल.